डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार। अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे। भारतीय संस्कृतीचा पाया घालणाऱ्या सर्व ऋषीमुनी महात्म्यांनी हे विधान केले आहे, पण तो कलंक घालवण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही। आजही तो कलंक पुसला गेला नाही। तरी या समाजातील अस्मिता जागृत करणारा पहिला महामानव डॉक्टर आंबेडकर यांनाच मानले पाहिजे। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव। त्यांचे वडील रामजी सपकाळ सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते। त्यांच्या मातृघराण्यालाही शौर्याची परंपरा होती। रामजी लष्करी शाळेचे मुख्याध्यापक होते। महात्मा फुले व माधवराव रानडे यांच्याशी सहचिंतन करणारे होते। मद्य आणि मांस यापासून अलिप्त होते, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांना सुपारीचेही व्यसन नव्हते। बाबासाहेब जात्याच बुद्धिमान आणि परिश्रमशील होते। आईवडिलांचे उत्तम संस्कार त्यांच्यावर घडले होते। शिक्षण हे समाज परिवर्तन घडवून आणणारे अमोघ अस्त्र आहे हे त्यांनी जाणले होते। भगवान बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले या तिघांना ते आपले गुरु मानत बुद्धांचे चरित्र हे रात्रंदिवस लिहित होते, शिकत होते। 1908 साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले। एल्पिस्टन कॉलेजमधून 1912 साली BA झाले। बडोद्याच्या प्रागतिक राजेसाहेबांनी शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेला पाठवले होते। तिथे ते अर्थशास्त्र विषयात MA PhD झाले। बडोदा संस्थांच्या सेवेत काही काळ राहिले, पण समाजातील दलितांच्या जातीयतेचा तिढा सुटलेला नव्हता। शिक्षणाशिवाय हा सुटणार नाही हे त्यांच्या मनाने पक्के घेतले आणि मग त्यांनी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपतींच्या प्रोत्साहनाने 1923 साली लंडन गाठले। तेथे लंडन विद्यापीठाची DSC झाले। त्यांनी अनेक शिक्षण संस्था काढल्या। दलित वर्ग शिकू लागला, त्यांची अस्मिता वाढून जागृत झाली। बाबासाहेबांनी अनेक शोध प्रबंध लिहिले, प्रचंड पुस्तके लिहिली, दलितांच्या हक्कासाठी लढे दिले, समाज ढवळून निघाला। 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री झाले। विशाल भालप्रदेश, तेजस्वी डोळे, उंचापुरा सदृढ बांधा, करारी वृत्ती, निग्रही स्वभाव। 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। शरीर थकले होते, आजार आणि वृद्धत्व यामुळे 6 डिसेंबर 1956 रोजी ते पंचमहाभूतात विलीन झाले। दिल्लीच्या संसद भवनासमोर त्यांचा भव्य पुतळा आजही अस्मितेची संहिता देत उभा राहिलेला आहे। असे होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।